नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचनमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन स्पेशल थाली, झणझणीत ठेचा, पिठलं आणि भाकरी. भाकरी ही मी बाजरीच्या पिठापासून बनवलेली आहे आणि पिठलं हे मी ताकापासून म्हणजेच आंबट पिठलं बनवलेलं आहे. आणि महाराष्ट्रात कुठल्या भागात पिठल्याला बेसन पण म्हणतात किंवा चून पण म्हणतात. चला तर आता आपण पहिल्यांदा ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल गरम केलं आहे आणि त्यात 10 ते 12 हिरव्या मिरच्या आपल्याला 1 मिनटापर्यंत परतून घ्यायच्या आहे आणि मग गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आणि हे सगळं 1 मिनटं परतून झालं आहे की मग आता आपण त्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहे. आणि हे सगळं थंड झालं आहे की आता आपण ठेचून घेऊया. आणि ठेचायच्या आधी यात थोडं जिरं घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची. आणि आता आपल्याला ठेचा हा छान जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे. हा ठेचा जाडसरच छान लागतो. बघा, मी तुम्हाला दाखवते. बघा, छान असा जाडसर असा ठेचला गेलेला आहे. मस्त ठेचा आपला रेडी झालेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि नंतर मग पिठल्याची तयारी करूया. इथे मी 1/2 लिटर ताक घेतलेलं आहे, हे फ्रेश ताक आहे. आणि त्यात 2 चमचे मी चना डाळीचं पीठ घातलं आणि थोडी हळद घालायची, नंतर चवीपुरतं मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित रवीने घुसळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की त्यात पिठाच्या त्या गुठळ्या होणार नाही. आता फोडणी घालूया. आता कढईत 2 चमचे तेल घालायचे, राई, थोडे जिरं, कढीपत्ता आणि मी जो ठेचा तयार करून घेतला होता तोच मी 1 चमचा यात घालणार आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घातला तरी चालेल. आणि थोडासा आता हिंग घालायचा आहे. आणि मग नंतर आपण जे ताकाचं मिक्सर केलं होतं ते सगळं आपण यात घालायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे काय होईल की हळूहळू ते घट्ट येईल आणि घुटळ्या होणार नाही. बघा, हे 2 ते 3 मिनटं आता मी असंच मिक्स करत राहते आणि त्याला शिजवून घेते आहे. आणि नंतर मग 2-3 मिनटानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवते आणि त्याला शिजवून घेते. बघा, आता तुम्ही बघू शकता ते छान शिजल्या गेलेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे. आता आपलं पिठलं छान शिजवून रेडी झालेलं आहे. आता आपण भाकरी करूया. यासाठी मी 1/2 किलो बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी ऑलरेडी इथे गरम पाणी करून घेतलं होतं आणि तेच पाणी आता आपण थोडं थोडं यात घालणार आहे. पाणी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे आपला जे भाकरीसाठी आपण गोळा तयार करतो तो पातळ होणार नाही आणि भाकरी आपल्या व्यवस्थित येईल. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी हे मिक्स करते आहे. छान मिक्स झालेलं आहे आणि आता काय करते, हे थोडं थंड झालेलं आहे म्हणून मग मी हाताच्या साह्यानेच याला मळून गोळा तयार करून घेते आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे कोरडं आहे तर तुम्ही थोडंसं कोमट पाणीसुद्धा वापरू शकता. आता बघा, तुम्हाला दाखवते किती छान मस्त असा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे आणि याच्या भाकरी खूप छान येतात, मस्त. आता मी त्यात मीडियम साईजचा एक गोळा घेतलेला आहे आणि आता भाकरी लाटून घेते आहे. आणि गॅसला आपण हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि तो तवा छान गरम करून घ्यायचा आहे. आणि ही भाकरी तुम्हाला पातळ लागत असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता किंवा थोडी जाड लागत असेल तर जाड पण करू शकता. आणि थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे काय होईल की ती छान भाजल्या जाईल. बघा, खालून ती शिजलेली. आता मी परतवून घेते, पुन्हा त्याला खालून व्यवस्थित असं शिजून घेते आणि नंतर मग पुन्हा परतवायचं आपल्याला. आणि मग कापडाच्या साह्याने असं व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला ती भाकरी शेकून घ्यायची आहे. म्हणजे ती व्यवस्थित सगळ्या बाजूनी शेकली जाईल. बघा, छान मस्त शेकल्या गेलेली आहे आपली भाकरी. मी तुम्हाला दाखवते. बघा, मस्त झालेली आहे, छान. आता मी बाकीच्या सगळ्या भाकरी तयार करून घेते. आपली थाली रेडी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.